नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये काटेरी व खुसखुशीत अशी मूग डाळीची व मैद्याची चकली। चला तर मग आजच्या स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे मी एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे, ती 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी। इथे मी एक वाटी मूग डाळसाठी 3 वाट्या पाणी घेतले आहे, त्यात थोडी हळद व त्यासोबतच 1 चमचा वरही व छोटा चमचा तेल घालते। आता हे पातेले मी कुकरमध्ये ठेवून घेते। आता इथे मी एका सुती कापडामध्ये 3 वाट्या मैदा घेतलेला आहे। ज्या वाटीने मूग डाळ घेतली त्याच वाटीच्या प्रमाणाने मैदा घ्यावा। कापडामध्ये मैदा घट्ट असा बांधून घ्या। डाळीच्या पातेल्यावर कुकरचं भांडं ठेवून त्यात घट्ट बांधलेला मैदा ठेवावा व त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्या। आता डाळ चांगल्या प्रकारे शिजलेली आहे, ती रवीच्या साह्याने चांगले घुटून घ्यावी। आता डाळ थोडी गार होईपर्यंत ओवा घालावा। ओवा असा हातावर करून टाकल्यास चकलीला ओव्याची छान अशी टेस्ट येते। जिरे व धन्याची अबडोबड पूड करून घ्यावी, चवीनुसार मीठ घाला। पूडभर हिंग व थोडी हळद घातली। आता इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतले आहे। आता इथे हे व्यवस्थित मिक्स करून त्यात शिजवून घेतलेली मूग डाळ टाकावी। चकलीचे पीठ भिजवत असताना एक लक्षात ठेवावे, चकलीचे पीठ जर कडक झाले तर चकली तेलामध्ये तुटते आणि जर पातळ झाले तर ती कडक होते, त्यामुळे ते व्यवस्थित मध्यमच भिजवावे। तेल लावून घ्यावे जेणेकरून पीठ चकलीच्या साचेला चिपकणार नाही। अशा प्रकारे गोळा करून साच्यामध्ये घाला। चकली अशी कागदावर बंद करू जेणेकरून इकडे चकली टाकताना ती तुटत नाही, व्यवस्थित पडते व ती कढईत टाकायला सोपी जाते। चकली झाल्यावर त्याचे टोक असे व्यवस्थित दाबून घ्या, नाहीतर ते तेलात टाकल्यावर उकळते। चकली मध्यम आचेवर होऊ द्यावी, नाहीतर ती आतून कच्ची राहते। तेलात चकली पलटवायची घाई करायची नाही, तेलाचे बुळबुळे गेल्यावरच चकली पलटवावी, नाहीतर ती तुटते। आपली काटेरी व खुसखुशीत अशी चकली तयार आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यासमोर बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून अशा नवीन रेसिपी तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळेल। आणि कमेंट करून नक्की कळवा पदार्थ कसा झाला।